नमस्कार, जय महाराष्ट्र। चला आज तुम्हाला मी दाखवते बघा, गरगट्टी भाजी। हे गरगट्टी भाजी एकदम वेगळीच आहे। हे बघा, हे बघा, हे भाजी आहे बघा। म्हणजे ह्याला कोणचं नाव आहे, ऐकाय नाव आहे का भाजीचं? चुका चुका, हे चुक्याची भाजी आहे बघा। अशी शिजवून घेतली बघा, अशी हे बघा, मी शिजवून घेतली अशी। ह्याला हटायची बघा अशी। चला हे आहे म्हणजे चुका। त्याच्या नंतर हे बघा, ल हे आहे मिरची, मिरची आहे आणि लसूण, कोथिंबीर आणि कुटा शेंगांचा कुटा आहे, थोडस पीठ आहे ज्वारीच आणि डाळ आहे बघा। ठीक आहे, तर आता आपलं हे सलाद आपण कढाई फुलेली आहे, तेलाची कढाई असते आमची ही, तर ह्याच्यामध्ये तेल आहे थोडस, ह्याच्यातच आपण फुलूया। चला आता आपल्या लसूण टाकायचंय बघा, हे लसूण तेलामध्ये लसूण टाकायचंय आणि ही मिरची भी टाकायची तेलामध्ये। मिरची चांगलं तेलामध्ये पोलसून घ्यायचं बघा। चांगलं पोलसायचं बघा, आता हे बघा चांगलं पोलसून घेतलंय। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे बघा, शिल्लक राहिली होती आपल्याकडे, टाकून घेऊया। त्याच्यानंतर हे बघा, हे आहे शेंगांचा कुटा आहे आणि पीठ आहे थोडस, पीठ ज्वारीचं पीठ आहे बघा थोडस। आणि हे डाळ आहे बघा, हरभऱ्याची डाळ आहे। आपल्याला थोडीशी हळद टाकायची बघा, हे हळद टाकते बघा थोडीशी। त्याच्यानंतर आपल्याला थोडस मीठ टाकायचे, मीठ कमी टाकते, पालेभाज्यामध्ये जास्त जास्त असते मीठ। त्याच्यानंतर हे बघा भाजी शिजवून घेतलेली आहे ना, हे ह्याच्यामध्ये टाकायची आहे बघा। याला चांगली शिजवून घ्यायची बघा या भाजीला, दोन मिनिट चांगली मॅश करून घ्यायची। याला म्हणतात कोणती भाजी आहे बघा, याच्याला चंदन बटाटा कोणती सब्जीचं नाव आहे बघा भाजीचं। त्याला आम्ही चुका म्हणतोय बघा, त्याला चांगला घोटमोट कोण करून घ्यायची बघा। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ बघूया जरा, मस्त आहे, थोडस मीठ कमी वाटते, थोडस मीठ टाकूया अजून। हे टाकते मीठ, चला आता ह्याला शिजवून घेऊया। हे बघा मस्त बघा, भाजी आपण चांगली शिजवून घेऊया जरा चांगली, झाकण ठेवून देऊ आता, झाकण मारून ठेवून देऊ आता। हे आता आपण झाकण मारून घेऊ, ठीक आहे। चला सुलभत विचार, भाकऱ्या मी चालल्यात चांगलं हाडावर, आई भाकऱ्या करते, मी कालवण करते, सवलने आपली बसली आहे। आयला मी म्हणलं होतं मी भाकऱ्या करती, गॅसवर आई म्हणजे मीच करते म्हणे, म्हणजे तर आहे तुला भाकऱ्या कर, आई म्हणे जाऊ दे मी हार पाडलाय म्हणे भाकऱ्या करते म्हणले, म्हणून गॅसवर भाजी करते मी। भाजी
चला आता आपली भाजी बघूया। ऐकलं बघ, त्याचा फोटो लावू आपण इथंच। चला आता आपण भाजी बघूया, भाजी आपण ही भाजी बघूया, खोलून बघूया। वा मस्त पीक बघा, हे बघा त्याला अजून बारीक थोडीशी अजून थोडीशी शिजून घ्यायची बघा। अजून एक 5-10 मिनिटं लागतील ह्याला शिजायला। हे बघा असत्या भाज्या म्हणतात गावकर, गावाकडच्या भाज्या, गावरान भाजी आणि गावरान रेसिपी। आमच्या ओमला लई आवडते भाजी खायला, आवडते का ओम? हे बघा याला म्हणतात आता ही भाजी बघा। पालक तर नाही बघा, ही चुक्याची भाजी असते बघा, चुक्यासारखी भाजी असते बघा। पण ती खँग त्याला भाजी घेतात बघा, खँग बनवण्यासाठी। मला माहित नाही त्याला भाजीच, चंद्र बटुआ कोणच्या भाजीचं नाव आहे मला माहित नाही बाई। ते आपण हे बनवतो का ना त्याच्यासाठी भाजी आहे बघा। त्याच्यात आता आपण परत अजून झाकून ठेवूया। तर आता आपल्याला ही भाजी अजून काही शिजली नाही, ह्याला अजून टाइम आहे थोडस, तर अजून आपण झाकून ठेवूया। ठीक आहे, चला मस्त खुशबू येते। चला चला आता आपण भाजी खोलून बघूया परत। मस्त पिकाचं शिजलेले आहे, त्याला म्हणतात गरगाटा, भाकरी मिक्स करून खातात बघा। हे बघा झालेली आहे भाजी। हे बघा एवढंच केलं आपण, मंदिरा नाही आपल्याकडे, मुंबईला मिळतो मंदिरा मिंदिर असतो, इथं आहे का नाही माहित नाही आता मला। तर हे बघा मी उद्या घेऊन येईन आता घरी आमच्या इथं। तर ह्याला असं मंदिरा घोटायचं असतं बघा असा। ठीक आहे, हे बघा झालेली आहे भाजी चांगली, एकदा मस्त ठीक। एकदा कशी कशी वाटली भाजी, कुणाकुणा आवडली भाजी? आता आपण सगळ्यांनी खायची भाजी, यमी यमी मस्त पैकी, एकदम यमी यमी भाजी झाली। आमच्याकडे बघा लाईट कमी आहे म्हणून आम्ही बघा बघितलं ना, तर हे आम्ही बॅटरी लावलेली आहे बघा आमच्या भाजीवर दाखवण्यासाठी। काय करणार, एकदम बंद करतो बॅटरी, बंद कर बंद कर। वा मस्त भाजी झालेली आहे, एकदम मस्त मस्त एकदम। तिथं गाणं आहे त्यामध्ये गाणं आहे। चला आपली भाजी झालेली आहे मस्त पैकी। चला चला आपली भाजी झालेली आहे, आता जेवण करायचं आहे सगळ्यांनी। ठीक आहे, मस्त पैकी एकदम कारवान झालेलं आहे, भाजी झालेली आहे, आता भाकऱ्या बी झालेल्या आहेत, एका साईडला भाकऱ्या होत्या। तर आता ही भाजी झाकून ठेवूया, आणि तुम्हाला भाजी कशी वाटली नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये। आता चला जेवायला, जेवण घेऊया। भाकरी झाल्या, कालवण झाले, आता जेवायचे। हे बघा आमचं घर, गरीबाचं आमचं घर आहे बघा, हा का जसं आहे तस। हे बघा बघा आता हे घराचं कसं आहे, आता चाललंय जरा हे घर पाडून दुसरं घर बांधायचं, पण राहायचं कुठं मग असं वाटतंय ना, कारण आमच्याकडे एकच खोली आहे बघा आमची आहे, बघा आमची आहे, आमच्या या खोलीमध्ये राहते करून खाते। हे बघा गरीबाचे घर असेच असतात बघा, हो का असं भेटायला पडले, हो का असं असं हे आहे ना समजलं मग, हो का हे असं आहे ना, हो का पाणी आलं ना की पाण्यात ना असं, हो का भेटायला अशी आहे ना, अशी झाल्यात बघा अशी। हे बघा हो का हे आहे ना, इथं म्हणजे हे सगळं पडलेलं होतं भेटायला सगळं, हे सगळं म्हणजे पडलेलं पुन्हा लिपून घेतलंय, वरची वर लिपून घेतले। हे बघा हे असं लिपलंय बघा असं, माहिती का तिकडे बी नाही, असं बुचकी आहे तू, असे आमचं बुचकी आहे घरात नाही माहिती का असं, म्हणून पावसा पाण्याची भीती वाटते व हो का असं असतं बघा, असं बघितलं का बघा असं असतं बघा, सगळं म्हणजे असं भेटायला म्हणजे धासाळ्या झालंय बघा, तर भीती वाटते पावसा पाण्याचं म्हणजे कधी पडलं बिडलं तर हे होतंय ना, म्हणून आता आपल्याला चाललंय बघू करायचं काय ना काय चाललंय। तर मला असं वाटतंय शेर उभा कराव, नाहीतर मग काय ना काय चाललंय एकदा। पण हे बघा काय नाही हो सगळं म्हणजे पराय लागल्या का लागले घरे एकदम। तर हे बघा म्हणून आपले नवीन चॅनल आहे बघा, तर नवीन चॅनल सगळ्यांना सपोर्ट करा। हे बघा असं घर झालं बघा, हो का हे बघा बघितलं का बघा, असं बघितलं का हे बघा सगळं, हो का ह्या साईडला सगळं, हो का ह्या साईडला, हो का असं झालंय बघा, जाऊन येतं साईड तसं
पण सगळ्यांनी आपल्या चॅनल सपोर्ट करा. पण मी माझ्या आईला घर बांधून देईन माझ्यातर्फे. मला कोणाचे पैसे पैसे काही नको. फक्त तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करा, ठीक आहे? आपल्या आईसाठी एकदम, ठीक आहे? माझी आई ती तुमची आई एकदम, ठीक आहे? तर असंच तुम्हाला मी माझ्या गावाकडच्या रेसिपी दाखवत जाईल. आणि माझं थोडंसं काम चालू आहे आमच्या शेतीचं भीतीचं, त्याच्यासाठी मी गावाला थांबलेली आहे. आणि मुंबईमध्ये आता काम नाही धाम नाही काय नाही, तर आपल्या इथंच आपलं चटणी भाकर खात जाईल. आणि चाललंय आपलं, जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवत जाईन एकदम, ठीक आहे? बाय बाय, लव्ह यू.